मेळघाटच्या कालापांढरी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील शेड 2 वर्षांपूर्वी चक्रीवादळामुळे उडालं होतं. तेव्हापासून ही शाळा भाड्याच्या खोलीत भरत होती. मात्र 21 महिने होऊन सुद्धा खोली मालकांना 1 रुपयाही न दिल्यानं अखेर खोली मालकांनी शाळेला कुलूप लावलंय, ज्यामुळे येथील विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या वतीनं कोणीही भेट दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. चिखलदरा तालुक्यातील कालापांढरी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा यावरील 6 मे 2022 रोजी चक्रीवादळामुळे शेड उडालं होतं. तेव्हापासून ही शाळा भाड्याच्या खोलीत भरत होती, त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने गावातील जोगीलाल भुसुम व रावजी भुसुम यांचं घर भाडेतत्वावर प्रत्येकी 3000 रुपये महिन्याप्रमाणे 12 महिन्याकरिता भाड्यानं घेतलं होतं. मात्र वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाच्या वतीनं आजपर्यंत भाड्याची रक्कम दिली नाही. जवळपास भाडेकराला 1 वर्ष 9 महिने झाले असून भाड्यापोटी 1,26,000 रुपये एवढी रक्कम झाली आहे. तरी शाळा व्यवस्थापन समितीकडून कुठलेही देयक अद्यापही देण्यात आलं नसल्यामुळे जोगीलाल भुसुम आणि रावजी भुसुम यांनी आपल्या घराला कुलूप ठोकलंय, ज्यामुळे येथील जवळपास 43 विद्यार्थी रस्त्यावर शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षण विभागाकडून अद्यापही कोणीही भेट दिली नाही तथा भाड्याच्या संबंधित कोणतंही पाऊल उचललं नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतीत जोगीलाल भुसुम आणि रावजी भुसुम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलंय. विजय काकडे, बातमीपत्र, परतवाडा.